वेंगुर्ली तालुक्यात गाडीयेड्डा डोंगरवरील मारुती मंदिर नजीक लागलेली आग दाबोली हद्दीपर्यंत पसरून या आगीत सुमारे 200 काजू कलमे आणि गवताळ भाग जळून बेचिराग झालाय. बुधवारी सकाळी 11:30 च्या सुमारास ही आग लागली. उष्णतेचा पारा आणि जोरदार वाऱ्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने बराचसा गवताळ भाग तसेच 200 काजू कलमे जळून खाक झाली आहेत. आकस्मिक लागलेल्या आगीची माहिती समजताच गाडी अड्डा येथील नागरिक आणि नगरपालिका अग्निशमक बंब कर्मचारी वर्गासह घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र डोंगराळ भागी बंब पोहोचत नसल्याने आग विझविताना मर्यादा पडत होती. तरीही कडक उन्हात आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 3.5 तासांचा कालावधी उलटून गेल्यावर दुपारी 3 वाजता आग आटोक्यात आणण्यात नगरपालिका कर्मचारी आणि तेथील नागरिक यांना यश मिळाले. दरम्यान लागलेल्या आगीत 200 काजू कलमे होरपळून गेली. घटनास्थळी जाऊन नगरसेवक प्रकाश डिचोलकर आणि संदेश निकम यांनी पाहणी केली आहे. कोकण लाईव्ह साठी सुरेश कौलगेकर, वेंगुर्ला.